powered by Techno. बाबा सिद्दीकी ये हमारे पुराने साथीदार थे और हमारे अच्छे दोस्त थे। काफी पदों उन्होंने राजनीति में खुद के भरोसे उन्होंने अपना खुद का अहदा निर्माण किया था और काफी लोकप्रिय नेता भी वो थे। हमने उनके साथ में काम किया है, हमारे अच्छे दोस्त के रूप में हमने उनको हमारी पहचान। कल जो हुआ वो बहुत ही दुखद हुआ है, पर आज तो दो उसके पीछे में जिन्होंने फायर किया था, गोली चलाई थी, उनको पकड़ा गया है। पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है, पर हमारा कहना यही है कि आज मुंबई में खुलेआम पब्लिक प्लेस पर जहाँ क्राउड है वहां पे भी आकर गैंगस्टर हो या ऐसे क्रिमिनल्स आके गोलियां चला रहे। इसके पहले की भाईकला की घटना आपको सबको पता है कि क्या दर्शाती है। जिस तरह से भाईकला में मर्डर हुआ था, तो क्या मुंबई में कानून की धज्जियां उड़ चुकी है। मुंबई में कानून नाम की चीज बची नहीं है। अगर एक रूलिंग पार्टी के राजनेता के ऊपर इस तरह मुंबई में गोली चलाई जाती है, उसको उनको मारा जाता है, तो यह इसका मतलब यही है कि आम आदमी की सुरक्षा का बड़ा सवाल अभी महाराष्ट्र में निर्माण हुआ है। एक मुंबई शांत मुंबई करके हम लोग मुंबई को देख रहे थे, अभी मुंबई फिर से क्राइम हब और गुंडों का राज फिर से मुंबई में आ रहा क्या? यही सवाल अभी उठ रहा है। क्या मुंबई और महाराष्ट्र यूपी और बिहार की तरफ जा रहा है या उसी रास्ते पर चल रहा है, लेके जाने का काम हो रहा है? ये डर हमें सताने लगा है। देखिए, गृहमंत्री ने होम मिनिस्टर ने राजीनामा तो कब का देना चाहिए था। अगर थोड़ी भी नीतिमत्ता और नैतिकता की बात हो तो महाराष्ट्र में जो क्राइम रेट बढ़ा है तो उससे यही पता चलता है कि उन्होंने इसकी जिम्मेदारी लेनी चाहिए और उन्होंने इस्तीफा देना चाहिए। अभी चार दिन के बाद में तो कोड ऑफ कंडक्ट लगेगा। हम उसको मांगकर हमारी जुबान को खराब नहीं करना चाहते, जिनके उनके नैतिकता का सवाल आता है। मराठी बाबा सिद्दीकी माझे फार चांगले मित्र होते, अनेक वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केला। ते राज्यमंत्री आणि अनेक वेळा मंत्री आमदार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। माझ्या आमचे एक जिवाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते। असा व्यक्ती होता की जो लोकप्रियही होता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम मोठं होतं। काल जे झालेली घटना आहे ही अत्यंत दुःखद घटना आहे। ही घटना वेदना देणारी आहे आणि त्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आता कायदा सुव्यवस्था राहिली का हा प्रश्न निर्माण होतो आहे। मागील आता झालेली भायखळ्यातील जी खुनाची घटना आहे, ज्या पद्धतीनं खून तर केलाच पण ज्या पद्धतीनं तो क्राईम केला गेला याचा अर्थ गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही, गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही। गुन्हेगारांना वाटतंय की आम्ही काही केलं तरी सरकार आमच्या पाठीमागं आहे काय, असाही कदाचित त्यांना विश्वास वाटत असेल। पुण्यामध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या मागच्या 2-6 महिन्यामध्ये, त्यामध्ये तर एका सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच ती गँग पोचल्याचं माहिती पुढे आली, त्यांना समर्थन देत होते, त्यांच्या पाठीशी राहत होते। जर सत्ताधारी अशा पद्धतीनं वागत असतील, इथे राजकारण नाही, परंतु कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी सरकारची आहे, गृहमंत्र्याची आहे, शासन म्हणून आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला डिमॉरलाइज का दिसतात, तर महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे दोन ग्रुप पडलेले आहेत आणि आपसामध्ये एक कोलवार पोलिसामध्ये चाललेला आहे। हे त्याचं कारण आहे की मर्जीच्या ठिकाणी मर्जीतल्या माणसाला बसवण्याच्या हट्टापायी
पोलिसांना कर्तव्यावर पार पडत असताना त्यांना सुद्धा अडचणी येत आहेत आणि त्यामुळे हे गुंड जे आहेत किंवा क्राइम करणारी मंडळी आहेत हे क्रिमिनल्स आहेत यांना अभय वाटल्यासारखं वाटतो म्हणून मुंबईमध्ये येऊन अशा प्रकारच्या घटना होतात। मला एवढंच या ठिकाणी की ही झालेली घटना अत्यंत दुखद आहे, याची चौकशी होईल, याच्या मागचा सूत्रधार कोण आहे ती कदाचित माहित होईल, पण एक महाराष्ट्र आता मुंबई ही यूपी आणि बिहारच्या दिशेने जात आहे। मुंबई शांत मुंबईमध्ये आता मुंबई गुंडाराजाची होते की काय असे सगळे प्रश्न आता उभे आहेत। मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात महाराष्ट्राची पूर्णता अपयशी ठरलात, त्यामुळे तुम्हाला त्या पोस्टवर बसायचा खुर्चीवर बसायचा अधिकार आहे का तो स्वतःलाच विचारा, कारण चार दिवसामध्ये आचारसंहिता येणार आहे आणि राहायचा अधिकार तुम्हाला असेल तर बसा आणि पुन्हा महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या धज्ज्या उडाले तरी तुम्हाला खुर्ची प्रिय आहे हेच महाराष्ट्रातली जनता बघेल। नाही जिथे सत्ताधारी पक्षाचा नेता जर अशा पद्धतीनं तो त्याला त्याच्यावर गोळ्या झाडल्या जात असतील, काल दुर्गा शारदांच्या विसर्जनांचा दिवस होता, रस्त्यावर सगळा क्राऊड होता, जनता होती आणि अशा वेळेस जर रुलिंग पार्टीचा नेता जर सुरक्षित राहत नसेल तर महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? महाराष्ट्रामध्ये सुरक्षा कुणाला आहे किंवा सुरक्षित आहे का हा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आहे। त्यामुळे मला वाटतं की शासनाने आता ही जबाबदारी स्वीकारून जागोजागी स्वतःच्या जाहिरातीचे बोर्ड लावण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जाहिरात बोर्ड लावले पाहिजेत, ज्या ठिकाणी होल्डिंग लावल्या पाहिजेत की तुमची सुरक्षा तुम्ही बघा, आम्ही तुमची सुरक्षा करू शकत नाही, अशा प्रकारचे बोर्ड माझा त्यांना सूचना आहे हे लावून टाका, म्हणजे लोक आपली सुरक्षा आपण करतील आणि त्याची जबाबदारी स्वतः घेतील असं मला वाटतं। कारण ह्या सगळ्या परिस्थितीत जे आपण पाहतो आहोत की पूर्णतः कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये संपली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाही आता असं आहे की हे मर्डर करणारे हे काय मेन याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे तर पंटर आहेत, हे काय थोडे सुपारी घेऊन गोळी झाडून निघून जातील, पण ह्या सुपारी देणारे कोण किंवा याच्या मागची सगळी परिस्थिती किंवा याच्या मागचा कोण मुख्य सूत्रधार आहे हे पोलिसांनी त्वरित शोधून काढलं पाहिजे आणि त्वरित कारवाई केली पाहिजे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।